आणि ओके सुरू करायचं मग. ओके, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण हवा प्रदूषण याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा बाकीचे काही चार जे प्रदूषणाचे प्रकार आहेत त्यापैकी जेवढे प्रदूषणाचे प्रकार आपल्याला संभवत येतील तेवढे आपण आज संपूयात, जेणेकरून उद्यापासून किंवा परवा उद्याच्या दुसऱ्या उद्या परवाच्या लेक्चरपासून आपल्याला बाकीचे दुसऱ्या गोष्टीकडे वळता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की आपण ईव्हीएसचे लेक्चर्स करत आहोत आणि ईव्हीएसच्या लेक्चर्समध्ये आपण पर्यावरण आणि पर्यावरणासंबंधित सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो. तर मागच्या लेक्चरला आपण माझं ते पहिलंच लेक्चर तुमच्या वर्गावरती, खरं तर ईव्हीएसचे लेक्चर होऊन आज साधारणपणे 6 दिवस कम्प्लीट झाले आहेत. आजचा 6वा दिवस आहे खरं तर आणि यामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहात. माझं हे तुमच्या वर्गावरती असणारं हे दुसरं लेक्चर आहे. तर या दुसऱ्या लेक्चर मध्ये माझा आवाज व्यवस्थित येतो? यस सर. ओके ओके ओके, प्रियंका जगताप, थँक्यू. तर आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाच्या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. माहिती घेण्यापूर्वी मला माझी स्क्रीन शेअर करण्याची परमिशन द्या, जेणेकरून मला तुम्हाला पीपीटी आणि संबंधित गोष्टी दाखवता येतील. बघूयात आपण आणि इथंच होतो आपण काल कुठं होतो आठवलं का तुम्हाला? नसेल आठवत तर मी सांगतो ना काळजी घ्या. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन बद्दल माहिती घेतली, त्याचे प्रकार पाहिले, व्याख्या पाहिली. टाइप्स जे आहेत त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लँड पोल्युशन, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. त्यानंतर प्रदूषणाची व्याख्या बघितली. प्रदूषण हे दुसरं काय नाही नसून हवेमध्ये पाणीमध्ये हानिकारक घटक ज्यावेळेस मिसळतात आणि ती हवा किंवा ते पाणी मानवी शरीरासाठी ज्यावेळेस बाधक ठरतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, पोल्युशन असं म्हणतो. टाइप्स आहेत पोल्युशनचे वेगवेगळे, जसे की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लँड पोल्युशन, रेडिओएक्टिव्ह पोल्युशन. कालच्या लेक्चरमध्ये आपण एअर पोल्युशन बद्दल माहिती घेतली होती, ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा वातावरणामध्ये अशा प्रकारचे जे काही दूषित घटक मिश्रित होतात किंवा समावेश होतो त्यांचा, त्यावेळेस त्याला आपण एअर पोल्युशन असं म्हणतो. एअर पोल्युशनची आपण कारणं बघितली, इंडस्ट्रीज होत्या, ऑटोमोबाईल आणि डोमेस्टिकसाठी आपण जे इंधन वापरतो त्याचा समावेश आहे. नंतर गॅसेस आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, डस्ट आहे, धूळ आहे, धूर आहे, पुन्हा गाड्यांतून निघणारा कार्बन आहे, एरोसोल आहे, या सर्व कारणामुळे आपण म्हणू शकतो की एअर पोल्युशन होत आहे. नंतर त्याचे इफेक्ट्स बघितले आपण, मानवी शरीरावरती, मानवी स्वास्थ्यावरती त्याचा फायदा परिणाम होतो, ॲनिमल्स किंवा जनावरावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, प्राणी वनस्पतीवरती होतो, पूर्ण वातावरण बदलून जातं, ग्लोबल वॉर्मिंग होते, ओझोन लेअर कमी होतो, ऍसिड रेन होतो आणि वेरियस प्रश्नाचे आजार सुद्धा होऊ शकतात. आणि कसं अवॉइड करायचं ह्याची सुद्धा आपण काल माहिती घेतलेली आहे आणि इथं आपण थांबलो होतो. बरोबर बरोबर आहे का? आजच्या या लेक्चरमध्ये आपण वॉटर पोल्युशन बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये जल प्रदूषण किंवा पाणी प्रदूषण म्हणतो. पाणी प्रदूषित कशामुळे होतं याचा एक तुम्हाला अंदाज या इमेजकडे, या चित्राकडे बघून येऊ शकतो. पाणी खरं तर स्वच्छच असतं, पाण्याला प्रदूषित आपण करत असतो. आपण म्हणजे कदाचित काही वेळेस निसर्गामुळे होतं, काही वेळेस प्राण्यांमुळे होतं आणि सर्वात जास्त प्रदूषण कोणामुळे होत असेल तर ते मानवामुळे होतं. कारण आपण प्रत्येक गोष्ट पाण्यातच नेऊन टाकतो, कुठलीही गोष्ट असू देत आपल्याला ते पाण्यात टाकल्याशिवाय करमत नाही किंवा पाण्यात टाकल्याशिवाय बसवत नाही. कुठलीही गोष्ट असू देत, म्हणजे कागद टाकण्यापासून ते अस्थि विसर्जन किंवा आजकाल तर डेड बॉडी सुद्धा आपण पाण्यात टाकतो आणि डेड बॉडीचं सोडूनच द्या, ते तर लपून लपून टाकतातच, परंतु फुलाचा हार सुद्धा आपण पाण्यात नेऊन टाकतो. काय त्याच्या मागचं लॉजिक असतं अजूनपर्यंत मला ते कळलेलं नाही आणि आपल्याला असं सांगितलं असतं की नाही हे नेहमी पाण्यातच टाकत, हे विसर्जन पाण्यातच टाकत, अस्थित विसर्जन पाण्यातच करायचं, असं कुठलंही लॉजिक नाही. खरं तर हे आपण पाण्यात टाकून पाणीच दूषित करतोय आणि पाणी पिण्यायोग्य ठेवत नाही. तर या पाणी प्रदूषणामध्ये किंवा जल प्रदूषणामध्ये आपण बघणार आहोत की पाणी प्रदूषण कशामुळे होतं, कोणकोणत्या कारणामुळे पाणी प्रदूषण होऊ शकतं, या सर्व गोष्टींचा अंदाज आपण घेणार आहोत. या चित्राकडे बघून कळू शकते की आपण आजकाल किती पाण्यामध्ये आणि कोणकोणत्या आणि कशा कशा गोष्टी टाकत आहोत आणि त्याच्यामुळं खरं तर पाणी प्रदूषित होत आहे आणि पिण्यायोग्य राहत नाही आणि ते तुम्ही जर पिलं गेलं तर त्या माणसाला वेगवेगळे आजार जडू शकतात. ज्यावेळेस पाणी पिण्यायोग्य राहत नाही
पाणी प्रदूषण, पाणी प्रदूषण किंवा जल प्रदूषण, जल प्रदूषण म्हणजे नेमकं काय, नेमकं दुसरं दुसरं काही नसून ज्यावेळेस पाणी हे पिण्यायोग्य राहत नाही त्या पाण्याच्या स्थितीला आपण काय म्हणतो, जल प्रदूषण किंवा पाण्याचं प्रदूषण झालंय असं म्हणतो. तर बघूयात आपण जल प्रदूषणाची काय नेमकं कारण असतील आणि कशामुळे जल प्रदूषण होत असेल. तर इथं आहे कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन, जल प्रदूषणाची कोणकोणती कारणे आहेत. पहिलं जे कारण आहे ते असं आहे की अबाउट 40% ऑफ डेथ्स वर्ल्ड वाईड आर कॉज बाय वॉटर पोल्युशन. खरं तर पाण्याच्या प्रदूषणामुळे आजकाल जगामध्ये जे काही मृत्यू होत आहेत त्यातले 40% मृत्यू हे पाण्याच्या दूषित असण्यामुळेच होत आहेत. वॉटर पोल्युशन इज कॉज्ड बाय ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक इंडस्ट्रियल वेस्ट अँड इन्फ्लुएन्स डिस्चार्ज इन टू द वॉटर. आजकालच्या कंपन्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये जे काही खराब पाणी असतं, साखर कारखान्यात असेल, केमिकल इंडस्ट्रीज असेल किंवा कुठल्याही कंपनीतलं जे पाणी आहे, कारखान्याचं पाणी आहे, ते कुठल्या तरी नदीला किंवा कुठल्या तरी ओढ्याला किंवा नाल्याला सोडलं जातं आणि तेच पाणी पुन्हा ते जनावर पितात किंवा कदाचित काही लोक आपल्या वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात. पण याच्यातूनच रोग पसरतात आणि आजारांची निर्मिती होते. तर अशा प्रकारचे डिस्चार्ज वॉटर किंवा इंडस्ट्री वॉटर किंवा केमिकल वॉटर जर सोडलं तर पाण्यामध्ये असणारे जे काही जीवजंतू आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याच्यावर अवलंबून असणारे जीवजंतू किंवा प्राणी आहेत त्यांना सुद्धा याची बाधा होऊ शकते. तर हे त्याचं कारण आहे. नॉईज ऑल्सो कॉजेस अनेक्सिटी स्ट्रेस रिएक्शन अँड फाईट. हे नॉईज पोल्युशन बद्दलचं वाक्य आहे, आपण नंतर बघूयात. तर हे आहे ते आपण बघू शकतो अशा प्रकारचे डिस्चार्ज पाण्यामध्ये केलं जातं आणि एवढी जर घाण पाण्यामध्ये सोडली जात असेल तर आपल्याला कळू शकेल की बाबा किती आपण घाण पाणी किती घाण करू शकलोय. देन इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन, वॉटर पोल्युशनचे काय परिणाम असू शकतील, कोणकोणते परिणाम वॉटर पोल्युशनचे आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आहे पहिला डिजीजेस लाईक कॉलरासारखा आजार पाण्याच्या प्रदूषणामुळे होऊ शकतो. आजकाल जे काही आपण बघतोय 99% आजार हे प्रदूषित पाण्यामुळेच होतात, लक्षात ठेवा. आज आपण जे बघतोय ना कोणतेही आजार 99% आजार आपण असं म्हणू शकतो की पाण्यामुळेच होत आहेत. जर तुम्ही पाणी स्वच्छ पिलात तर आजारांना तुम्ही आमंत्रण देऊ शकणार नाही. जर तुम्ही पाणीच घाण पिलात किंवा पाणीच खराब प्रदूषित पाणी पिलात तर मात्र तुम्हाला आजार कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. नंतर मलेरियाचं सुद्धा कारण प्रदूषित पाणीच आहे, टायफॉइड आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ॲक्वॅटिक लाईफ गेट्स डिस्ट्रॉइड. पाण्यामध्ये जे काही लाईफ असते ते प्रदूषित पाण्यामुळे खराब होते. आपण बऱ्याच वेळा बातम्यात ऐकतो किंवा बघतो समुद्राच्या कडेला किंवा नदीच्या काठाला माशांचा, मेलेल्या माशांचा असा खचचा खच दिसतो. मागच्या वर्षामध्ये एक बातमी होती बघा, सांगलीकडे का साताऱ्याकडे कोल्हापूरकडे नदीच्या कडेला मासे असे कितीतरी मासे मरून पडून बाहेर त्याचा खच साठला होता. कशामुळं, अशा प्रकारचे जे इंडस्ट्रीचं पाणी आहे, कंपन्यांचं पाणी आहे, ते नदीत सोडलं की त्यामध्ये विषारी असे द्रव असतात, विषारी असे पदार्थ असतात आणि ते मासे खातात आणि बिचारे मासे मरतात. तर अशा प्रकारचं जे काम आहे, अशा प्रकारचं जे पाणी आहे ते खरं तर नदीमध्ये किंवा कुठेही सोडलं नाही पाहिजे. त्यासाठी सेपरेट असे प्रोव्हिजन केली गेली पाहिजे ज्याच्यामुळं अशा कुठल्याही पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवजंतूंना त्याचा त्रास होणार नाही. तर हे आहेत त्याचे परिणाम जे आपण आता बघतोय. पाणी प्रदूषण कसं टाळाल किंवा जल प्रदूषण तुम्ही कसं टाळाल त्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो आणि त्या उपाययोजना खरं तर ह्या उपाययोजना जर आपण केल्या तर पाणी प्रदूषण थोडक्या प्रमाणात होईल किंवा होणारही नाही जर आपण प्रॉपर काळजी घेतली तर. खरं तर पाणी प्रदूषण होऊच नाही कारण पाणी ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जे काही आजार आपल्याला होतात ते पाण्या प्रदूषणामुळेच किंवा पाण्याच्या प्रदूषणामुळेच होतात हे आपण विसरायला नको. तर अशा प्रकारचं जे काही पाणी प्रदूषण आहे ते तुम्ही कसं टाळू शकता, पाणी प्रदूषण टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कोणती गोष्टी आहेत त्या? रिव्हर्स शुड नॉट बी युज फॉर वॉशिंग क्लोथ्स ऑर बाथिंग ॲनिमल्स. पाण्या नदीचं जे पाणी आहे ते तुम्ही कपडे धुण्यासाठी किंवा जनावरं धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वापरायचं नाही. पण बऱ्याच वेळा आपण असं करताना दिसतोय, नदीच्या कडेला आपण गाड्या घेऊन जातो, नदीच्या कडे आपण जनावर घेऊन जातो, नदीच्या कडेला आपण कपडे घेऊन जातो. ग्रामीण भागामध्ये हा प्रकार खूप आहे की गावाकडच्या ज्या महिला आहेत त्या सगळे कपडे नदीला घेऊन जातात आणि धुवून मस्त घेतात. तर अशा प्रकारे केलं तर तुम्ही नदीचं पाणी दूषित करता कारण तुम्ही साबण वापरता, डिटर्जंट वापरता आणि त्या साबणाच्या डिटर्जंटमधले केमिकल्स त्या पाण्यामध्ये मिसळतात आणि हे पाणी नंतर दूषित होतं, पिण्यायोग्य राहत नाही किंवा जनावरांना सुद्धा पिण्यायोग्य राहत नाही. माणसांना तर सोडूनच द्या, जनावरांना सुद्धा पिण्यायोग्य पाणी राहत नाही.
ग्रामीण भागाचं काय उदाहरण घेतलं, बारामतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मी बऱ्याचशा महिला कॅनलवरती पाणी जे कपडे धुताना मी पाहतोय, दिसतायत त्या. तर अशा प्रकारचं काम केलं नाही पाहिजे खरं तर, पण आपण करतो. त्याच्यामुळं पाणी प्रदूषित होतं आणि ते मानवास पिण्यायोग्य राहत नाही. हार्वेस्टिंग ऑफ रेन वॉटर टू मीट वॉटर रिक्वायरमेंट्स. आजकाल पाण्याची पातळी खूप कमी हलवत चाललेली आहे, खूप कमी होत चाललेली आहे. आणि जर ही पातळी पाण्याची पातळी तुम्हाला वाढवायची असेल तर नक्कीच तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगशिवाय पर्याय नाही. पावसाचं जे पाणी पडतं आहे त्याला तुम्हाला कुठेतरी साठवावं लागेल, कुठेतरी स्टोअर करावं लागेल. आजकाल शहरांमध्ये हा प्रकार खूप वाढत आहे. ज्या मोठमोठ्या सोसायटी आहेत, हाऊसिंग सोसायटीज, त्या सोसायटींना रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे काय, जे काय तुमच्या छतावर जो पाणी पडतं ते सगळं पाणी गोळा करून जमिनीमध्ये एक मोठा टँक बांधला जातो आणि त्या टँकमध्ये ते स्टोअर केलं जातं. आणि वर्षभर तेच पाणी सांडपाणी म्हणून वापरलं जाऊ शकतं. जसं आपण गावाकडे शेततळं करतो ना, तसं अशा प्रकारचे रेन वॉटर हार्वेस्टिंग शहरांमध्ये सुरू आहे. रिवर्स डॅम्स अँड एम्बार्क मस्ट बी क्रिएटेड. डॅम्स बांधले गेले पाहिजे, छोटे छोटे तलाव बांधले गेले पाहिजे, जेणेकरून पाण्याचं साठवण होईल आणि त्याचा पाण्याचा वापर करता येईल. द रिव्हर मस्ट नॉट बी कंटेनमेंटेड. रिव्हर्सला सुद्धा, नद्यांना सुद्धा व्यवस्थित तुम्हाला हे करून वेळोवेळी ठिकाणी बांध घालून नदीचं पाणी सुद्धा तुम्ही अडवू शकता. त्यानंतर इन रिव्हर्स द डेड बॉडीज शुड नॉट बी थ्रोन. आपण बऱ्याच वेळा बघतो की नद्यांमध्ये डेड बॉडीज फेकून दिलेले आपण पाहतो किंवा अस्थिविसर्जन केलेलं पाहतो. अशा गोष्टी करायला नको आहेत. अशा जर गोष्टी केल्या तर नदीचं पाणी दूषित होईल आणि ते पिण्यायोग्य राहणार नाही आणि पाण्याचं प्रदूषण होईल किंवा जलचं प्रदूषण होईल. असं व्हायला नको म्हणून थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या काळजीच्या माध्यमातून आपण वॉटर पोल्युशन थांबवू शकतो किंवा पाणी प्रदूषण थांबवू शकतो. त्यानंतरचा दुसरा जो प्रकार आपण बघणार आहोत आज, तो म्हणजे नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशनमध्ये आपण माहिती घेणार आहोत नॉईज पोल्युशन म्हणजे काय. आजकाल नॉईज पोल्युशन हा खूप मोठा आणि काय म्हणतो आपण त्याला सर्वात लक्ष वेधून घेणारा मुद्दा झालेला आहे. आणि खरं तर मला कॉलेजच्या महाविद्यालयाच्या मुलांना ही माहिती द्यायची आहे की आपण विनाकारण हॉर्न वाजवत शोधतो, काही गरज नसताना हॉर्न वाजवतो, किंवा मी गाडी चालवते किंवा मी गाडी घेऊन आलोय हे दाखवून देण्यासाठी आपण उगीच हॉर्न वाजवत शोधतो आणि त्याचा त्रास इतरांना, विशेषतः नॉईज पोल्युशनचा त्रास सर्वात जास्त वयस्कर लोकांना होतो. लक्षात ठेवा, जे 60 पुढचे 65 पुढचे असे लोक असतात, अशा लोकांना नॉईज पोल्युशनचा, ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा त्रास होतो. त्यांच्या कानाच्या पडद्यांना ऑलरेडी थोडेसे वीक झालेले असतात आणि अशा मोठ्या आवाजामुळं त्याला त्यांचा खूप त्रास होतो. तर नॉईज पोल्युशन काय आपण बघूयात. नॉईज कॅन बी सिम्पली डिफाइंड ॲज अनवॉन्टेड साऊंड. नॉईज नॉईज म्हणजे काय, गोंधळ. गोंधळ म्हणजे काय, जे आपल्याला आवडत नाही असा आवाज. आपण एक ठराविक लेवलपर्यंत आवाज ऐकू शकतो. आता मी जे बोलते ते तुम्ही ऐकू शकता. मी जर आणखीच खूप मोठ्याने बोलायला लागलो मोठमोठ्याने तर तुम्हाला आवडेल का, नाही. तुम्हाला सर जरा हळू बोला. म्हणजे काय, आपल्या कानाची एक सहनशक्ती असते, आवाज सहन करण्याची एक शक्ती असते, त्याला आपण काय म्हणतो डेसिबल. तो जी शक्ती असते किंवा नॉईज लेवल मोजण्याची किंवा आवाजाची लेवल मोजण्याची एक परिमाण आहे, त्याला आपण काय म्हणतो डेसिबल. एक डेसिबल, विशिष्ट अशा डेसिबलपर्यंत आपण आवाज सहन करू शकतो, त्याच्या पुढचा आवाज आपण सहन करू शकत नाही. आणि ज्यावेळेस अशी वेळ येते त्यावेळेस आपण त्या समोरच्या माणसाला सांगतो की बस थोडंसं हळू बोल, खूप झाला त्रास होतो आम्हाला. म्हणजेच काय, आपली कानाची सहनशक्ती संपलेली असते. म्हणजे नॉईज म्हणजे असं की जिथं आपल्या कानाची सहनशक्ती संपलेली असते आणि असा आवाज म्हणजे नॉईज. बऱ्याच वेळा फटाक्याचा आवाज, बऱ्याच वेळा विशेषतः गणपती आणि फेस्टिवलमध्ये असणारा तो भोंग्यांचा आवाज किंवा त्या साऊंड सिस्टीमचा आवाज आपल्याला बेअर होत नाही. आपण म्हणतो अरे बापरे किती मोठमोठ्याने चाललंय, नॉईज पोल्युशन होत नाही का असं म्हणतो. आपण हॉर्न वाजवतो आपण जोर जोरात, तर ते झालं नॉईज पोल्युशन. द साऊंड इज प्लेझंट ऑर नॉट डिपेंड अपॉन इट्स लाऊडनेस, ड्युरेशन, रिदम अँड द मूड ऑफ द पर्सन. साऊंड हा, आवाज हा आनंददायीच असला पाहिजे. किती मोठा ह्याला महत्वाचं नाही, किती वेळ चालतो ह्याला महत्वाचं नाही, काय आहे ते महत्वाचं नाही, किंवा त्या माणसाचं मूड काय आहे ते महत्वाचं नाही. तर आवाज हा तुमच्या कानाला मधुर, तुमच्या कानाला सुसेल असाच असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर तो पुढे गेला तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होतो आणि त्याला आपण काय म्हणतो नॉईज पोल्युशन म्हणतो. नॉईज पोल्युशन नॉट ओनली रिझल्ट इन इरिटेशन अँड अँगर. आपल्याला फक्त नॉईजचा त्रासच होतो असं नाही तर आपल्याला राग होतो त्या माणसाचा. एखादा माणूस उगीच मोठमोठ्याने ओरडत असेल तर आपण त्याला एक दोनदा समजावून सांगतो, जर ऐकतच नसेल तर मग पुन्हा आपण त्याला सांगतो तुला आता फटके देऊ काय. तर अशा प्रकारे ज्या गोष्टी घडतात त्याला आपण नॉईज पोल्युशन म्हणतो. नॉईजच्या लेवल्स असतात ज्या डेसिबल्समध्ये मोजल्या जातात, इन शॉर्टमध्ये आपण त्याला डीबी म्हणतो.
तर त्याच्यामध्ये इंटेन्सिटी आहे, फ्रिक्वेन्सी आहे, पिरियड ऑफ एक्सपोजर आहे, ड्युरेशन आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून डेसिबलमध्ये त्या नॉईजची लेवल्स बघितली जाते किंवा शोधली जाते. काय कारण आहेत नॉईज पोल्युशनचे, कशामुळे नॉईज पोल्युशन होतं ते आपण बघूयात. नॉईज पोल्युशनला फक्त फटाके आणि साऊंड सिस्टीम उपलब्ध म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कारणीभूत आहे असं नाही, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कारणीभूत आहेत. ट्राफिकचा नॉईज आहे, सकाळी संध्याकाळी पी कार्समध्ये मोठमोठ्या शहरामध्ये खूप गाड्या रस्त्यावर येतात, मग हॉर्न वाजतात, गाड्यांचा आवाज येतो, सगळ्याचा आवाज सुरू होतो. ट्राफिकचा आवाज हा नॉईज पोल्युशनमध्ये कन्सिडर होतो, कारण तो एका ठराविक मर्यादेनंतर तो बेअर होऊ शकत नाही. एअरक्राफ्टचा आवाज म्हणजे टेक ऑफ घेताना किंवा लँड होताना जो विमानाचा आवाज येतो तोही नॉईज पोल्युशनमध्ये कन्सिडर होऊ शकतो, कारण तो सुद्धा आवाज आपण बेअर करू शकत नाही, खूप जोरात आवाज होतो तो. त्यानंतर नॉईज फ्रॉम कन्स्ट्रक्शन अँड सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क, कुठेतरी आपल्या घराच्या बाजूला आजूबाजूला कुठेतरी बिल्डिंगचं काम सुरू आहे तोही त्रास होतो. आता माझ्याच घराच्या शेजारी इथे जोरात काम सुरू आहे, आवाज येतोय सध्या, तो टाक टाक टाक, एक विशिष्ट अशा मर्यादेपर्यंत आपण तो बेअर करू शकतो आणि त्यानंतर आपण तो बेअर करू शकत नाही. जोपर्यंत आपण बेअर करतोय तोपर्यंत साऊंड आणि बेअर करण्याची क्षमता संपली की तो नॉईज होतो, लक्षात ठेवा. नॉईज फ्रॉम द इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीमध्ये असणारा आवाज, त्यांच्या त्या शिफ्टचा आवाज, मशीनचा आवाज, त्यानंतर त्यांचा शिफ्ट सुरू होतानाचा आणि बंद होतानाचा भोंगाचा आवाज, सायरनचा आवाज, त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज, पोलीसच्या गाडीचा आवाज, या सर्व नॉईज पोल्युशनमध्ये येतात. नॉईज फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये आपण म्हणतो की ॲम्ब्युलन्सचा आवाज असेल, पुन्हा फायर ब्रिगेडचा आवाज असेल, किंवा काय म्हणतो आपण त्याला पोलिसांच्या गाड्यांचा आवाज असेल, किंवा एखादा मंत्री आला त्याच्यानंतर त्याच्या मागे असणाऱ्या गाड्यांचा आवाज असेल, तर या सर्व आवाजाला आपण काय म्हणतो, नॉईज पोल्युशन. आणि हे सर्व या सर्व कारणामुळे नॉईज पोल्युशन होतो. त्यानंतर बघूयात आपण, सी व्हॉट इज दिस, हे काय बघा, या सगळ्या सगळ्या बाजूनी आवाज येतोय आणि हा अक्षरशः वैतागून गेलाय. नॉईज पोल्युशनमुळे अक्षरशः पृथ्वी सुद्धा वैतागून गेली, सगळ्याच बाजूनी आवाज 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 नुसता, असं नको व्हायला. इफेक्ट्स ऑफ नॉईज पोल्युशन काय होऊ शकतो, म्हणजे परिणाम काय होऊ शकतात, हे थोडक्यात इथं मी सांगणार आहे तुम्हाला. ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात नॉईज पोल्युशन होतं त्यावेळेस तुम्हाला हळूहळू ऐकायला कमी यायला सुरुवात होते. रोजच तुम्ही असे मोठमोठे आवाज जर ऐकत असाल तर एक एक दिवशी तुम्हाला तुम्ही बहिरे व्हाल आणि तुमचा ऐकण्याचा प्रॉब्लेम सुरू होईल. हळूहळू तुम्हाला कमी ऐकायला येईल, तुम्हाला हळूहळू म्हणजे असं खूप मोठ्याने बोलावं लागेल, त्यानंतर पुन्हा तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्यामुळं आत्तापासूनच काळजी घ्या, जास्त नॉईज पोल्युशनमध्ये राहू नका आणि स्वतःही करू नका आणि दुसऱ्यालाही करू देऊ नका. नॉईज पोल्युशनमध्ये ब्लड प्रेशरचा सुद्धा त्रास वाढू शकतो, ब्लड प्रेशरचा आजारसुद्धा नॉईज पोल्युशनमध्ये होऊ शकतो, स्ट्रेस वाढू शकतो माणसांचा, कारण इरिटेट झालं की आपण स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं. स्लीप डिस्टर्बन्सेस, झोपेचा बिमोड होतो किंवा झोप उडून जाते, झोपच येत नाही, अशा प्रकारचा सुद्धा त्रास होऊ शकतो. कलर ब्लाइंडनेस येऊ शकतो, रंग आंधळेपणा म्हणतो आपण, कलरच कळत नाही कुठले, काळा आहे का निळा आहे का लाल आहे हे सुद्धा कळत नाही. तर नॉईज पोल्युशनमुळे हे सर्व त्रास तुम्हाला किंवा हे सारे परिणाम हे दिसू शकतात. तर हा झाला नॉईज पोल्युशन. आता आपण बघूयात की नॉईज पोल्युशन कसं तुम्हाला टाळता येईल, कशा प्रकारे तुम्ही नॉईज पोल्युशन टाळू शकता. नॉईज पोल्युशन जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही ते कसं टाळू शकाल. द गव्हर्नमेंट शुड इन्शुअर द न्यू मशीन्स दॅट शुड बी नॉईज प्रूफ. आजकाल बऱ्याचशा ज्या व्हेकल्स येत आहेत, मशीन्स येत आहेत, गाड्या येत आहेत, त्या बऱ्यापैकी कमी आवाज करणाऱ्या गाड्या येत आहेत. जर तुम्ही बघत असाल ना आजकालच्या CNG च्या गाड्या वगैरे ज्या येतात त्या खूप कमी आवाज करतात. डिझेलची गाडी जास्त आवाज करते त्या मानाने पेट्रोलची गाडी कमी आवाज करते, त्या मानाने CNG ची गाडी कमी आवाज करते. म्हणजेच काय, आजकाल जे नवीन नवीन व्हेकल्स येत आहेत त्या नॉईज पोल्युशन लक्षात ठेवून समोर ठेवून येत आहेत. या लोकांनी नॉईज पोल्युशन होऊ नये ही काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नॉईज पोल्युशन कमी करू शकता. देन एअरपोर्ट मस्ट बी अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरियाज. एक विमानतळ वगैरे म्हणून तर गावापेक्षा बाहेर खूप बाहेर असतं. आता पुण्याचं विमानतळ कुठं होते, सासवडला. पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं होते, तर सासवडच्या तिकडं पार्ट त्या डोंगरावर. का बरं, तर अशा प्रकारच्या आवाजाचा जनतेला त्रास होऊ नये म्हणून अशा ठिकाणी थोडंसं शहरांपासून दूर अशा ठिकाणी विमानतळ असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर द साऊंड हॉर्न सिम्बॉल इज टू बी इन स्कूल रोड्स. आपण इज टू बी इन स्कूल रोड्स, शाळेच्या आजूबाजूला साऊंड हॉर्नचं सिम्बॉल असला पाहिजे किंवा हॉर्न वाजवू नका असाही सिम्बॉल असला पाहिजे.
बऱ्याच ठिकाणी नो हॉर्न झोन्स आहेत, आपण बघतो नो हॉर्न झोन लिहिलेलं असतं, हॉर्नच्या वरती मार्क खुली मारलेली असते, नो हॉर्न झोन म्हणजे हॉर्न वाजू नका विरण, कारण हॉर्न वाजू नका. आणि खरं तर आपल्याच देशामध्ये हॉर्न गाड्यांना दिलं जातं, बाहेरच्या देशामध्ये गाड्यांना हॉर्न दिलं जात नाही, आणि जर हॉर्न वाजवलं तर त्याला दंड असतो, लक्षात ठेवा. देन कंट्रोल नॉइज ऍट सोर्स बाय प्रॉपर चॉईस ऑफ इक्विपमेंट, डिझाईन मॉडिफिकेशन, माउंटिंग अँड प्रॉपर लेआउट. आजकाल जे काही कंट्रोलचे नॉईज कंट्रोल करण्याचे जे काही सोर्सेस आहेत ते प्रॉपरली डिझाईन केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून ते प्रॉपरली त्याचं काय म्हणतो आपण त्याला बिल्ड सुद्धा केलेले आहेत, बसवलेले आहेत, आणि त्याचं प्रॉपर लेआउट सुद्धा आहे. अशा प्रकारचे जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स किंवा इक्विपमेंट्स लावले तर आवाज सुद्धा आपोआप कंट्रोल होऊ शकतो. तर तुम्ही कधी आपल्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनच्या डिपार्टमेंटला गेलात तर तुम्ही हे बघू शकाल. तिथं स्टुडिओ आहे त्या आपल्या कॉलेजला, मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटला स्टुडिओ, जसं रेकॉर्डिंग स्टुडिओ असतं ना न्यूज चॅनलचा वगैरे तुम्ही बघता बघा, तशा प्रकारचा स्टुडिओ आहे. आणि त्याच्यामध्ये नॉईज कंट्रोलचे इक्विपमेंट बसवलेले आहेत. तुम्ही किती जरी मोठ्याने बोलला तर तिथं आवाज घुमत नाही, म्हणजे नॉईज कंट्रोलचे इन्स्ट्रुमेंट्स लावल्यामुळे ते परिस्थितीत आपल्याला ते काळजी घेतात, किंवा तिथं आपल्याला ते तो प्रकार त्याला जाणवत नाही. कधी गेला तर हे आवश्यक बघून या. आयसोलेशन ऑर यूज ऑफ बॅफल्स, आयसोलेट करा आणि बॅफल्स यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नॉईज पोल्युशनचा त्रास होणार नाही. यूज ऑफ एअर प्रोटेक्शन डिव्हायसेस, कानाच्या संरक्षणासाठीचे साधनं किंवा उपकरणे वापरा, जेणेकरून असं मोठमोठ्या आवाजांपासून तुमचं संरक्षण होईल, तुम्हाला त्रास होणार नाही. विशेषतः सणासुदीच्या काळामध्ये, विशेषतः गणपतीच्या काळामध्ये खूप मोठमोठ्या साऊंडच्या भिंती लावून मोठमोठ्याने आवाज गाणे लावलेले असतात, आणि त्याच्यामुळे खरं तर त्याच्या बाजूने जरी गेलं तर छातीमध्ये धडधड करायला सुरुवात होतो. मग अशा वेळेस कानाला किती त्रास होत असेल हे तर लक्षात घ्या. आणि हे एक दोनदा ऐकलं तर ठीक आहे, पण असं जर आपण सारखं ऐकत राहिलो तर एक दिवस आपण नक्की बहिरे होणार आहेत का शंका नाही. तर अशा वेळेस कानासाठी जे काही प्रोटेक्शनचे डिव्हायसेस आहेत, उपकरणे आहेत, ते उपकरणे वापरा आणि स्वतःची सुरक्षा स्वतः बाळगा, असं या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण जर कानातून ऐकूच येत नसेल तर मला नाही वाटत जगण्याला काय अर्थ असेल. तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही नॉईज पोल्युशन आहे ते कमी करू शकता, आणि त्यामार्फत तुम्ही तुमचं कामसुद्धा करू शकता. आता पुढे बघूयात लँड पोल्युशन. लँड पोल्युशन म्हणजे जमिनीचं पोल्युशन आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, आणि लँड पोल्युशनच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की मातीचं किंवा जमिनीचं किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. विशेषतः रोडच्या ठिकाणी, रेल्वे पटरीच्या ठिकाणी, विशेषतः ज्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत, विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूरकडे प्रचंड पाणी असल्यामुळे आणि जमिनीत सतत पाणी, जमिनीला सतत पाणी दिले गेल्यामुळं त्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत, त्या जमिनी नापीक झालेल्या आहेत. आणि नुसतंच म्हणजे पाणी दिल्यामुळे जमिनी नापीक होतात असं नाही, तर जे काही शेतकरी आहेत ते जास्तीत जास्त फर्टिलायझर्स वापरतात, केमिकल्स वापरतात, रासायनिक खते वापरतात, आणि त्यामुळं जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. आजकाल एक नवीन ट्रेंड आला शेतकऱ्यांमध्ये सुद्धा, मी स्वतः एक शेतकरी आहे तेव्हा मला चांगल्या गोष्टी माहिती काय चालू आहे आणि काय नाही. ते एक नवीन ट्रेंड आला आहे, तो म्हणजे नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती. कुठलेही खत आम्ही म्हणजे फर्टिलायझर्स आम्ही वापरत नाही, आम्ही सगळे कंपोस्ट खत, शेण खत वापरतो, सेंद्रिय खत वापरतो आणि शेती करतो असं सांगितलं जातं, आणि त्या नावाखाली फळभाज्या वगैरे विकल्या जातात. आता कितपत ते प्रामाणिकपणे करतात याला खरं तर ते त्यांच्या जवळच आहे, खरं तर एक शंका आहे. करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, नसतील तरी तर त्या नावाखाली जर फसवत असेल तर खूप वाईट गोष्ट आहे. तर लँड पोल्युशन हा प्रकार कशामुळे येतोय, फर्टिलायझर जे आपण वापरत चाललोय, त्यानंतर आपण जे काही प्लास्टिक वापरतोय आणि ते प्लास्टिक नेऊन पुन्हा आपण शेतामध्ये टाकतोय, ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. लँड पोल्युशन आपण सॉइल पोल्युशन सुद्धा म्हणतो, मातीचं प्रदूषण. तर या सर्व गोष्टींमुळे जमिनीचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत चाललंय, म्हणजे जमिनी नापीक होत चालल्यात, जमिनी अशा पडीक पडत चाललेल्या आहेत, नापीक झाली की पुन्हा त्यात काही निघणारच नाही. तो 1/4 ऑफ एरिया इज कवर्ड बाय लँड, आपल्या जगाचा एक चतुर्थांश म्हणजे 30% साधारणपणे भागात जमीन आहे आणि 70% पाणी आपल्याला माहिती आहे. लँड इज अर्थ, लँड इज अर्थ विच इज ऑक्युपाइड बाय पीपल फॉर शेल्टर अँड ऑक्युपेशन. जमिनीवरती आपण राहतो आणि आपला व्यवसाय वगैरे करतो, शेती करतो, वेगवेगळा व्यवसाय करतो, घर बांधतो आणि तिथेच राहतो आपण. तर जमिनीवरचा हा आहे, आणि जमिनीला चांगलं ठेवणं हे आपलं काम आहे.
त्यानंतर आपण जमिनीवरती वेगवेगळ्या खाणी खोदल्या, विहिरी खोदल्या, बोरवेल खोदले, आपण ऑइल माइन खोदल्या, दगडाच्या खाणी खोदल्या, पुन्हा कोळशाच्या खाणी खोदल्या, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विशेषतः ज्या भागामध्ये पाण्याची सोय नाही त्या भागांमध्ये जमिनीला आपण बोर मारून ऑक्सिजन छिद्र पाडले, चाळण्यासारखी केले त्यांना. तुम्ही जर मराठवाडा विदर्भात गेलात तर त्या भागामध्ये साधारणपणे प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या शेतामध्ये चार चार पाच पाच बोर आहेत. म्हणजे आपण जमिनीला अक्षरशः चाळणीसारखी अवस्था करून ठेवली, एवढे बोर मारले पाण्याच्या शोधासाठी. पण पाणी पुनर्भरण्यासाठी काही प्रयत्न केलेले नाही, आपण पाणी साठवून ठेवण्यासाठी काही प्रयत्न केलेले नाही, पाणी नुसतं उपसून घेण्याचं आपण काम केलेलं आहे. तर असं होऊ नये, याच्यामधून सुद्धा जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. न भरून निघणारे झीज होते, ते कधीही भरून निघू शकत नाही. तर अशा गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत. काय आहेत कारण, लँड पोल्युशनची कारणं काय असतील बाबा, कॉजेस ऑफ लँड पोल्युशन किंवा जमीन प्रदूषण किंवा मृदा प्रदूषण, मृदा प्रदूषणाची कारणं काय असू शकते. वी कॅन क्लासिफाय मेजर सोर्सेस इन द फॉलोइंग कॅटेगरीज. जे काय मुख्य कारण आहेत ते आपण खालीलप्रमाणे लिहू आहेत. मायनिंग, इरोजन अँड कॅरिंग. बऱ्याच वेळा मायनिंग आहे, इरोजन आहे, पुन्हा कॅरिंग आहे. मी म्हटलेच की आपण मोठमोठ्या खाणी खोदल्या, त्यानंतर आपण उपसा केलाय पाण्याचा, त्यानंतर आपण माती इकडची तिकडून नेऊन टाकण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे कॅरिंग सुद्धा केलंय जे गरजेचं नव्हतं. त्यानंतर असं पाण्याचं विल्हेवाट व्यवस्थित लावलं नाही पावसाच्या पडणाऱ्या पाण्याची, त्याच्यामुळे सुद्धा पाणी जमीन घासून गेले, जमिनीचं नुकसान झालंय. तर या सर्व कारणामुळे सुद्धा पोल्युशन होतं. फक्त मानवाच्याच हस्तक्षेपामुळे प्रदूषण होतं असं नाही, निसर्गाच्याही हस्तक्षेपामुळे कधी कधी प्रदूषण होतं. सो पूर आला असेल, वादळ आलं असेल, यामुळे सुद्धा जमिनीचं प्रदूषणाचं प्रदूषण होतं किंवा नुकसान होतं. हाऊस होल्ड गार्बेज हा सर्वात महत्वाचा आणि अत्यंत ज्वलंत असा प्रश्न आहे. घरामधलं जे काही आपला कचरा आहे तो कचरा आपण नेऊन टाकतो, त्याला युनिट व्यवस्थित विल्हेवाट लावत नाही, त्याचं डम्पिंग प्रॉपर करत नाही. मोठमोठ्या शहरांचा कचरा आपण खेडेगावाकडे नेऊन टाकतो. जर तुम्ही कधी पुण्याहून बारामतीला येत असेल तर बघा, त्या हडपसरच्या पुढं आलं की पुरुषंगेच्या पुढं आलं की त्या वडकी वडकी आणि उरळी देवाची, त्याच्या थोडंसं पुढं सगळ्या पुण्याचा कचरा आणून टाकतात. त्या भागात आले की आपोआप कचऱ्याचा वास यायला सुरुवात होते. तिथले लोक कसे राहत असतील ना, कचरा कोण जा पुण्याचा नाऊन कोण टाकायचं ते खेडेगावच्या बाजू. म्हणजे कचऱ्याचं सुद्धा आपण जर व्यवस्थित विल्हेवाट नाही लावली तर ते सुद्धा जमिनीचं प्रदूषण करू शकतं आणि मानवी शरीरास किंवा मानवी जीवनास ते घातक ठरू शकतं. त्यानंतर अर्बनायझेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन. अर्बनायझेशन खूप मोठ्या प्रमाणात झाले, शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले, मात्र पॉप्युलेशनवर कंट्रोल नाही राहिलेलं. पॉप्युलेशन कंट्रोल अजून झालेलं नाही आणि ते होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस अर्बनायझेशन होतंय त्याचवेळेस पॉप्युलेशनवरती सुद्धा कंट्रोल होणं गरजेचं आहे. सगळ्याच लोकांना शहरामध्ये येऊन राहावंसं वाटतंय, कोणाला गावाकडे थांबायची इच्छाच नाही. म्हणजे काय, प्रत्येकाला वाटतं शहरात जायचं, शहरातलं लाईफ जगायचं, शहरात खूप सुखसुविधा असतात, ग्रामीण भागात त्यामध्ये कमी असतात. पण याचा अर्थ जर सगळेजण शहरात आले तर मग गावात कोण राहणार, आणि शहरांमध्ये एवढी जमीन तर असली पाहिजे तुम्हाला राहण्यासाठी. म्हणून जमिनीचे भाव वाढले, घराचे भाव वाढले, सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, जे काही महानगरपालिकेचं जे काही सॉलिड वेस्ट आहे, आपण घन कचरा आणि सुका कचरा आणि ओला कचरा करतो, त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित नाही केला तर त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचं प्रदूषण होतं. इंडस्ट्रियल वेस्ट अँड हजार्डस वेस्ट, जे काय औद्योगिक कंपन्यामधून जे काही इंडस्ट्रियल वेस्ट येतं, त्यांचं औद्योगिक वेस्ट असतं, त्यांचं काय पॅकेजिंग असतं, मटेरियल असेल, बाकी काय गोष्ट असेल, काय डेंजरस वेस्ट सुद्धा असतं जे घातक असतं जमिनीसाठी किंवा मानवी जीवनासाठी सुद्धा, अशामुळं सुद्धा लँड पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. अनकंट्रोल्ड लँड ट्रीटमेंट, आपल्याकडे जे काय ते लँड ट्रीटमेंट आहे ते अनकंट्रोल्ड आहे, त्याला कुठलाच कंट्रोल नाही. असं शहरं मोठमोठ्या प्रमाणात अशा विशिष्ट अशा मार्गाने नुसते पसरत चाललेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा लँड पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर बर्निंग ओपन डम्प्स अँड फॉरेस्ट फायर्स. मी म्हटल्याप्रमाणे त्या देव उरुळीच्या देवाचं जो डम्पिंग स्टेशन आहे ते ओपन आहे, तुम्हाला जाता येतात असं दिसू शकतं. त्याच्यासाठी जर ओपन असेल तर सगळ्याकडे वास उठतो ना, सगळ्यांचा त्रास होतो ना. आणि अचानक आपण आपल्याला किंवा काही लोकांना खोड असते की जाता येतात कुठंतरी एखादी काडी ओढून पेटून द्यायच्यामुळे जंगलचे जंगल जळून जातात. रात्र दिवस महिना महिना ते जंगल पेटलेले असतात, वनवा पेटलेला असतो, आणि या वनव्यामुळे सुद्धा लँडचं पोल्युशन होतं, जमिनीचं नुकसान होतं. डिफॉरेस्टेशन सर्वात महत्वाची गोष्ट, जंगल तोडून आपण जिथं सिमेंटचं जंगल उभा करत चाललोय, जंगल तोडतोय आपण आणि सिमेंटचे जंगल उभा करत चाललोय, आणि याच्यामुळेच एक दिवस असं होणार आहे की आपल्याला सावलीला सुद्धा झाड असणार नाही.
आपण जंगलामध्ये जाऊन राहतोय, जंगलामध्ये झाड तोडून तिथे जाऊन राहतोय, आणि पुन्हा अजून आपण आरडाओरडा करतोय की बिबल्या बिबट्या सोसायटीत घुसला, बिबट्या सोसायटीत घुसला आणि वाघ घुसला. तुम्ही त्याच्या घरामध्ये घुसले, तो तुमच्या घरामध्ये नाही घुसलेला, तुम्ही त्याच्या घरात घुसल्यामुळे तो तुमच्या घरात घुसतोय, असा तो प्रकार आहे. तर या सर्व कारणामुळे लँड पोल्युशन होतं आणि याची आपण काळजी घेतली पाहिजे. हे बघा, हे आहेत काय उदाहरणं लँड पोल्युशनची, तुम्हाला ते दिसतील. आपण काय गोष्टी उगीच फेकून देतो, प्लास्टिक असेल, केमिकल, जसं केमिकलचं पाणी सोडतो जमिनीवरती किंवा नदीमध्ये, किती ते चुकीचं आहे. त्यानंतर पुन्हा हे राडारोडा जुनं बांधकाम काढून फेकतो आणि नवीन बांधकाम करतो, जुन्या बांधकामातून जे काही मटेरियल असतं कुठेही रस्त्यावर फेकून देतो, पुन्हा असं कचरा टाकून देतो प्लास्टिकचा असेल. अशा गोष्टीमुळे सुद्धा जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि ते आपल्या जमिनीला परवडणार नाही, आपल्याला परवडणार नाही भावी काळाचा विचार करता. पुढे बघूयात काय आहे इफेक्ट ऑफ लँड पोल्युशन, काय परिणाम होतील लँड पोल्युशनचे बघा. द लँड कॅनॉट यूज टू बिल्ड हाऊसेस, जमीन खरं तर एक ठराविक जमीन हाऊसेससाठी किंवा घरांसाठी असली पाहिजे. सर्वच्या सर्व जमीन आजकाल आपण एनए करून विकत सुटलोय, प्लॉट प्लॉटचं नाव आणि प्रॉपर्टी हव्यास आहे, ज्या मागं फक्त एका माणसानं 10 घरं असावी असं वाटतं. माझ्याकडे 10 प्लॉट्स असावे, माझ्याकडे 10 घरं असावीत, माझ्याकडे 10 गाड्या असाव्यात. या हव्यासापोटी आपण जमिनीचं ज्या शेतीच्या लायकी जमीन आहेत ते आपण त्याला एनए करून नॉन ॲग्रिकल्चर करून त्याच्यामध्ये प्लॉट करून विकत सुटले, पैसे कमवत सुटले. मॅन कॅनॉट बी फार्मिंग, माणसाने खरं तर फार्मिंग करूच नाही असं लँड पोल्युशनचा ॲक्ट सांगतो. कारण तुम्ही फार्मिंग केलं की जमिनीचे वाटेल तशी तुम्ही उपयोग करता आणि तो अनैसर्गिक असा उपयोग ठरू शकतो असं त्यांचं मत आहे. ग्राउंड वॉटर विल गेट अफेक्टेड, जमिनीच्या आतलं जे पाणी असतं त्याच्यावरती खूप परिणाम होतो लँड पोल्युशनचा. भरच होत नाही त्याच्यामध्ये, भरच रिचार्जच होत नाही, त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम येऊ शकतो. डेथ ऑफ द ॲनिमल्स दॅट इनहॅबिट द लँड, अँड जे काही जमिनीवरचे ॲनिमल आहेत, प्राणी आहेत, त्यांना सुद्धा या लँड पोल्युशनमुळे धोकावू शकतो, त्यांची मृत्यू होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण लँड पोल्युशन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर हे होतं लँड पोल्युशन. प्रिव्हेन्शन ऑफ लँड पोल्युशन आपण उद्या बघूयात आणि आता असं इथं थांबूयात. मी येतो माझ्या होम स्क्रीनला आणि आपण तुमचे काय प्रश्न असतील तर घेऊयात आणि आता थांबूयात. थांबायचं थांबायचं का मुलांना? हॅलो, ओके 5 मिनिट राहिले तुम्ही थांबूयात आपण. ओके बाय बाय, लिव द मीटिंग.